चुप लपून छपून त्यांनी खूप प्रेम केलंय, पण आता ते फायनली सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि सगळ्यांसमोर खुल्लम खुल्ला प्यार करणार आहेत, जे त्यांना आधी जमलं नव्हतं. सुरुचा आणि सुयश माझ्यासोबत आहेत, तर काय सांगाल? एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे. वेगळ्या पद्धतीचं नाटक, वेगळ्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी वेगळं. मी आजपर्यंत कधीही असं कॅरेक्टर केलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी वेगळ्या पद्धतीचं आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक, सो खूप टेन्शन आलंय. तू काय सांगशील? 2 वर्ष एकच कॅरेक्टर डेली सोपमध्ये केल्यानंतर त्याच कोस्टार बरोबर आणि त्याच मित्राबरोबर एक वेगळं रिलेशन अनुभवायचं, ह्याला खूप वेगळा अनुभव आहे याच्यातला आणि लगेचच सिरियल संपल्यानंतर. सो कॅरेक्टर वेगळं आहे आणि खूप छान वाटतंय, कारण चांगली टीम मिळाली आहे आणि नाटकाची स्टोरी लाईन फार वेगळी आहे, त्यामुळे वेगळं काहीतरी करण्याचा अनुभव मिळतोय. पोस्टर बद्दल खूप ऑलरेडी बोललं जात आहे, बोललं गेलंय. मला वाटतं की मी पुन्हा एकदा तेच म्हणतोय की त्या पोस्टरवर कोण आहेत त्यापेक्षा काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. ते मोमेंट एका प्रेमी कपलमधली, एका जोडप्यामधली आहे आणि ती खूप गोड मोमेंट आहे, ती खूप छान इंटेन्स पॅशनेट प्रेमाची मोमेंट आहे. सो ती मोमेंट कॅप्चर केली आहे आणि ती प्रत्येकालाच बघून आपल्या आयुष्यातल्या अशा काही मोमेंट्स आठवल्या असतील नक्कीच, आणि त्या जर आठवल्या असतील तर त्यांनी नाटक येऊन नक्कीच बघावं. मी पण एक सांगेन की बोल्ड किंवा भयानक अशी ती नाहीये, खरं तर ती खूप खूपच गोड मोमेंट आहे. एखादी गोष्ट दोघांनी शेअर केली की ते क्यूटनेस त्याचा वाढतो आणि तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण नाटक हे खूप गोड सरळ सिम्पल आहे, त्यामुळे ते कुठेतरी त्या प्रेक्षकांना त्या पोस्टरवरून कळावं एवढीच इच्छा आहे. आणि डेली सोप करताना आणि आता हा कम्प्लिटली नाटक म्हणजे पूर्ण वेगळा भाग होऊन जातो, तर त्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला कसा हे करता? माझ्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं पहिलंच व्यावसायिक नाटक आणि याआधी प्रायोगिक रंगभूमी, इंटर कॉलेजिएट याच्यावरती काम करत होतो, पण एवढा मोठा अनुभव, एवढा मोठा नाटकाचा प्रवास आणि एक असं कॅरेक्टर की जे खूप स्ट्रॉंग आहे नाटकात, खूप मस्त लिहिलेलं आहे, व्हेरी वेल रिटन, व्हेरी वेल सॉर्टेड, आणि एक अशी टीम की जी खूप छान अनुभवी आहे, सगळे चांगले ॲक्टर्स आहेत, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ आमचे सगळे सगळे खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. आणि डेली सोप करताना मी गेली काही वर्ष सलग डेली सोप्स करत होतो, त्यामुळे डेली सोप्स करताना फार टेन्शन नसायचं किंवा काही गोष्टी जमायला लागल्या होत्या, शिकत गेलो होतो. नाटकाच्या बाबतीत तुम्ही नेहमी नव्याने शिकत असता, तुम्हाला नाटक करत असताना प्रत्येक वेळेला जाणवत असतं की नाटकाच्या प्रोसेसमध्ये एक इन्स्टिट्यूशन चालू असतं, तुमची एक सतत शाळा चालू असते की वेगवेगळं शिकायला मिळतं, शेवटच्या मोमेंटपर्यंत तुम्ही काहीतरी शोधत असता, काहीतरी नवीन सापडत असता. सो हा सगळा प्रवास अनुभवणं राईट आफ्टर डेली सोप वॉज अ बिग एक्सपिरियन्स अँड आय एम व्हेरी थँकफुल फॉर हॅव्हिंग मी हिअर. अभिजित साटम आणि ऋजुता चव्हाणनी मला हे नाटक दिलं, त्याबद्दल मी खरं तर खूप आभारी आहे त्यांचा, की माझं पहिलं नाटक माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला कास्ट केलं. एक मजा सांगेन ती म्हणजे की डेली सोप करत असताना, किंवा मला इन जनरलच खूप पूर्वीपासून नाटकाचं फॅसिनेशन आहे आणि नाटक करायचंच असं एक डोक्यात होतं. सो डेली सोप करत असताना आणि नाटक करत असताना कशाच कंपॅरिझन नाही होऊ शकत, कारण दोन्ही खूप वेगळी मीडियम्स आहेत. तुम्ही अभिनय जरी करत असला तरी वेगवेगळ्या पद्धतीचा अभिनय आहे, कॅमेरासमोर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस व्हावं लागतं, थिएटरवर तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने वावरावं लागतं, सगळं करावं लागतं, शिवाय ऑडियन्स लाईव्ह असतो. सो असे खूप वेगळे फॅक्टर्स ॲड होतात जेव्हा तुम्ही थिएटरवर काम करत असता, आणि खूप जरी तुम्ही 2-2 महिने 1.5-1.5 महिना तालीम जरी केली तरी सुद्धा तो चॅलेंज असतो प्रत्येक शोला, की एवढा लाईव्ह ऑडियन्स खिळवून ठेवायचा, एवढा लाईव्ह ऑडियन्स ला एंटरटेन करायचं आणि कोणालाच कंटाळा येता कामा नये. सो ही खूप मोठी जबाबदारी असते तुमच्यावर. टेलिव्हिजन एक असं माध्यम आहे जिथे निदान रिटेक्स तरी असतात, तुम्ही चुकलात तर परत तुम्ही टेक देऊ शकता, पण नाटक ही एक अशी गोष्ट आहे की जे काही येते त्या 2 तासात तुम्हाला परफॉर्म करायचं आहे आणि सुरुवात केली की ते शेवटापर्यंत तुम्ही तिथेच असता. तुम्हाला चला रिटेक करूया असं तुम्ही नाही म्हणू शकत. खरं तर थिएटरवर ए सॅम इकडे उलटा उभा राहा, इकडे ना पटकन
थिएटरवर हे असं असतं. सुकीला माफी नाही आहे. सो थँक्यू. थिएटरवर हे असं असतं. हो एक्झॅक्टली. आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते ही अर्थात, कारण हे माझं दुसरं कमर्शियल नाटक जरी असलं तरी ह्याच्या आधी मी एकांकिका किंवा हे ह्याच्यात मी कधीच नव्हते, त्यामुळे मला तो अनुभव नाही आहे जो सुयशला आहे. सो आय थिंक तो माझ्यापेक्षा या गोष्टीत सिनियर आहे. पण इथे खूप काही शिकायला मिळतं आणि खूप छान असं वाटतंय की होईल सगळं व्यवस्थित, तर त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न चालले. मला दोघांच्या कॅरेक्टर विषयी जाणून घ्यायचं आहे, म्हणजे इथे ज्या भूमिका असणार आहेत त्या कशा वेगळ्या आणि काय केमिस्ट्री दोघांमध्ये. जयच्या खूप वेगळ्या शेड्स ह्या कॅरेक्टर्समध्ये आहेत की ज्या जयमध्ये कधीच नव्हत्या, त्यामुळे मी कधीच कम्पेअर करणार, मी कुठलंच कॅरेक्टर कधी एकमेकांशी कम्पेअर करणार नाही. आणि ते तसं नाही झालंय फॉर्च्युनेटली. मी त्याच पद्धतीची काही कॅरेक्टर्स पुन्हा रिपीटेडली नाही केली आहेत, यासाठी आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. रवी प्रकाश खूप वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळं म्हणण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या मुलांपैकीच एक आहे, की जो खूप सरळसोट आहे, जो खूप थेट आहे आणि भयंकर सेन्सिटिव्ह मनाचा आहे आणि खूप प्रेमानी तो जे काही करतो त्यात गुंतणारा आहे. सो असा एक रवी प्रकाशचं कॅरेक्टर की जे थोडं त्याला त्रास झाला तर तो खूप माहीत नाही तो कसा वागेल असाही आहे. सो थोडा अनप्रेडिक्टेबल पण आहे तो. आणि ती सगळी जी मजा आहे रवी प्रकाशची, ती मी खूप मनापासून एन्जॉय करतो, कारण मी असं कधीच कॅरेक्टर केलं नाही आहे, मी माझ्या पर्सनल आयुष्यात असा नाही आहे. सो हे सगळं करताना एक वेगळी प्रोसेस अनुभवायला मिळते जी खूपच इंटरेस्टिंग आहे. तू काय सांगशील? यात मी जान्हवीचं कॅरेक्टर करते. जान्हवी ही खूप स्मार्ट प्रॅक्टिकल अशी मुलगी आहे. बेसिकली ह्या नाटकातली सगळी पात्र आहेत ती आजच्या पिढीची पात्र आहेत, त्यामुळे रिलेशनशिप्स आणि सगळं ह्याच्यात दाखवलेलं आहे. सो ही रिलेशनशिप जपणारीसुद्धा आहे पण तेवढीच प्रॅक्टिकलसुद्धा आहे. तर तिला माहिती आहे तिला काय हवं आहे लाईफमध्ये, किंवा ती तिने जे काही आयुष्यात केलं ते का केलं आहे याची सगळी कारणं आहेत तिच्याकडे, आणि ती ते खूप छान पद्धतीने समजूही शकते अशी ती मुलगी आहे. आणि आत्ताच आम्ही तुमच्या रिहर्सलचे काही क्षण बघितले, काही बघितल्या गोष्टी, तर इथे काय गमती जमती तुम्ही करतायत किंवा इथला एक्सपिरियन्स काय सांगा? नाटक तालीम म्हटलं की मस्ती ही चालूच असते 24 तास. जय तिथे आहे तिथे मस्ती. नाही नाही, जिथे जय आहे तिथे मस्ती कायम असते असं म्हणायला हरकत नाही. नाही, मस्ती नक्कीच करतच असतो आम्ही, त्याशिवाय मजा नाही कामात. आणि तुम्ही जे काम करताय ते तुम्ही एन्जॉय करत नसाल तर मग त्या कामाला काही अर्थ नाही. सो काम एन्जॉय करणं हे त्याचं सगळ्यात हेल्दी उदाहरण म्हणजे तिथे हस्त खेळतं वातावरण असणं. सगळ्यात सिरियस चेहरे घेऊन बसले तर काही उपयोगाचं नाही. सो मला वाटतंय मस्ती, मारामाऱ्या, भांडणं, आर्ग्युमेंट्स, चर्चा, मैत्री, प्रेम, जेवण एकत्र हे सगळं चालूच असतं. आणि तालमींचा सगळा वेळ खूपच इंटरेस्टिंग जातो. आम्ही दिवसभर तालमी करतोय सध्या. गेले आता खूप काही तास राहिलेत आमचं नाटक ओपन व्हायला. सो त्या काही तासांच्या आधीचे जे काही तास, जे काही दिवस आम्हाला मिळालेत त्याच्यात आम्ही आमच्या परीने शक्य तेवढ्या वेळ एकत्र आहोत. आणि मला वाटतं त्यामुळेच एक टीम बनली जाते. एकत्र वेळ घालवण्यामुळे एक टीमचं बॉन्डिंग होतं. सो ती मस्ती आम्ही अनुभवतोय. मस्ती मजा तर कायमच असावीच रादर, कारण त्याच्याशिवाय कामाला म्हणजे फक्त कामच करत राहिलं तर ॲट अ पॉईंट कंटाळा येतो. आणि फॅमिलीपेक्षा लांब इथे असतो तर कुठेतरी मला असं वाटतं की हीच एक फॅमिली होऊन जाते. खूप गोड माणसं आहेत आजूबाजूला, खूप छान आम्ही एकमेकांबरोबर मस्त एन्जॉय करतो. काम करतोच पण धमाल पण तेवढीच जास्त करतो. आता एक लास्ट जो सगळ्यांकडून विचारणारा प्रश्न आहे की नेशन वॉन्ट्स टू नो की सिरियल झाला, आता नाटक झालं, आता चित्रपट जय आणि अदिती कधी एकत्र जोडी आम्हाला दिसणार? इव्हन वी वॉन्ट टू नो. हो, आम्हालाही त्याचं उत्तर माहित नाहीये. आता जाता प्रेक्षकांसाठी काय सांगाल? प्रेक्षकांसाठी एवढंच की स्ट्रॉबेरी नावाचं एक नाटक खूप मनापासून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. खूप मनापासून लिहिलेलं आणि मनापासून करण्याचा प्रयत्न असलेलं एक नाटक आहे, जे फक्त प्रेमाबद्दलच नाही बोलत, जे प्रेमा फक्त एका कपलबद्दल किंवा फक्त एका जोडप्याबद्दल नाही बोलत तर इन जनरल प्रेमाबद्दल बोलतं.
आपण प्रेमात पडतो, आपण आयुष्याच्या प्रेमात असतो, आपण काही व्यक्तींच्या प्रेमात असतो, आपण काही गोष्टींच्या प्रेमात असतो. सो आपण आपलं आयुष्य ज्या पद्धतीने ज्या प्रेमाने जगतो त्या प्रेमाबद्दलचं हे नाटक आहे. आणि ते नाटक बघायला तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत अशी अपेक्षा आहे. सो तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या ऑडिटोरियममध्ये तुमच्या चेहऱ्यांची वाट बघतोय आम्ही. प्रत्येकाच्या प्रेमाच्या लव्हची स्टोरी अशी ही स्ट्रॉबेरी आम्ही तुमच्या समोर आणतोय 14 एप्रिलला. तर प्लीज सगळ्यांनी आवर्जून विथ फॅमिली विथ फ्रेंड्स सगळ्यांबरोबर प्लीज येऊन हे नाटक नक्की बघा. फक्त 14 एप्रिलला नाटक ओपन होत आहे, त्यापुढे महाराष्ट्र, नाशिक, नागपूर, महाराष्ट्रात सगळीकडे, गोवा, अजून सगळीकडेच आम्हाला दौरे करून हे नाटक शक्य तितक्या ठिकाणी परफॉर्म करायला आवडेल. सो तुम्हाला जर कुठेही प्रयोग लावायचा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा, पण आमचा प्रत्येक प्रयोग बघायला या. प्रेम करायला फक्त 14 फेब्रुवारीचीच गरज नाही आहे, 14 एप्रिलही चालते.